नमस्कार मित्रांनो या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो विविध कंपन्यांच्या रासायनिक खताच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झालेली असून शेतकरी आता यामुळे नक्कीच हतबल होणार आहे मित्रांनो पाहुयात या व्हिडिओमध्ये खताची जुने व नवीन दर याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या ठिकाणी हे जे दर दिलेले आहे हे रासायनिक खताचे जुने व नवीन दर असून दोन हजार एकवीस या वर्षासाठी हे लागू असणार आहे तर सर्वप्रथम या ठिकाणी आता इफको कंपनीचे दर या ठिकाणी पाहूया दहा सव्वीस सव्वीस या खत प्रकाराचे जुने दर होते अकराशे पंच्याहत्तर आता नवीन दर आहे सतराशे रुपये त्यानंतर बारा बत्तीस सोळा या खत प्रकाराचे जुने दर होते अकराशे नव्वद रुपये आणि आता या ठिकाणी दरवाढ झालेली असून अठराशे रुपये इतके नवीन दर या ठिकाणी आहे त्यानंतर वीस वीस झिरो या खत प्रकाराचे दर नऊशे पंच्याहत्तर रुपये हे जुने होते तर आता नवीन दर हे तेराशे पन्नास रुपये इतके असणार आहे त्यानंतर डी खत प्रकाराचे दर हे अकराशे पंच्याऐंशी रुपये इतके जुने होते तर आता नवीन दर हे एकोणावीसशे रुपये इतके असणार आहे त्यानंतर मित्रांनो आय पी एल या कंपनीच्या खताचे दर पाहूयात पोटॅश चे दर या ठिकाणी आठशे पन्नास रुपये इतके जुने होते तर आता एक हजार रुपये प्रति बॅग इतके असणार आहे त्यानंतर वीस वीस झिरो या खत प्रकाराचे दर नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति बॅग हे जुने होते तर आता नवीन दर हे चौदाशे रुपये प्रति बॅग असणार आहे त्यानंतर डी ए पी या खताचे दर बाराशे रुपये प्रति बॅग हे जुने होते तर आता नवीन दर हे एकोणावीसशे रुपये इतके असणार आहे या ठिकाणी आता महाधन या कंपनीच्या खताचे दर पाहूयात दहा सव्वीस सव्वीस या खत प्रकाराची जुने दर बाराशे पंच्याहत्तर रुपये प्रति बॅग इतके होते तर आता नवीन दर एकोणावीसशे पंचवीस रुपये प्रति बॅग इतके असणार आहे त्यानंतर ता चोवीस चोवीस झिरो या खत प्रकाराची जुने दर तेराशे पन्नास रुपये प्रतिबॅग इतके होते तर आता नवीन दर एकोणावीसशे रुपये प्रतिबॅग असणार आहे त्यानंतर वीस वीस झिरो तेरा या खत प्रकाराचे जुने दर एक हजार पन्नास रुपये इतके होते तर आता नवीन दर हे सोळाशे रुपये प्रतिबॅग इतके असणार आहे त्यानंतर जी एस एफ सी सरदार या कंपनीच्या खत प्रकाराचे दर पाहूयात दहा सव्वीस सव्वीस या प्रकाराचे जुने दर अकराशे पंचाहत्तर रुपये प्रतिबॅग इतके होते तर आता सतराशे पंच्याहत्तर रुपये इतके असणार आहे त्यानंतर बारा बत्तीस सोळा या प्रकाराचे जुने दर अकराशे नव्वद रुपये इतके होते तर आता रुपये इतके असणार आहे त्यानंतर झिरो तेरा या खत प्रकाराचे जुने दर एक हजार रुपये प्रतिबॅग इतके होते तर आता नवीन दर तेराशे पन्नास रुपये प्रतिबॅग इतके असणार आहे त्यानंतर डी या खत प्रकाराचे जुने दर बाराशे रुपये प्रतिबॅग इतके होते तर आता नवीन दर एकोणऐंशी रुपये प्रतिबॅग इतके असणार आहे त्यानंतर सुपर फॉस्फेट या खत प्रकाराचे जुने दर तीनशे सत्तर रुपये होते तर आता नवीन दर चारशे सत्तर रुपये प्रतिबॅग इतके राहणार आहे त्यानंतर पावडर स्वरूपातील खत प्रकार सुपर फॉस्फेटचे जुने दर चारशे रुपये प्रतिबॅग इतके होते तर आता नवीन दर पाचशे सत्तर रुपये प्रतिबॅग इतके असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे विविध रासायनिक खत निर्मात्या कंपन्यांनी आपल्या विविध खत प्रकाराच्या किमतीत दोन हजार एकवीस वर्षासाठी प्रचंड वाढ ही केलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच या व्हिडिओला आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तसेच तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकर पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र